आज युवराज कुठे आहे? मॅडम गेला कुठे युवराज? मॅडम अहो काय मॅडम अहो बघत युवराज कुठे आहे? झालं काय आरडा ओरडा करायला? गेला मॉर्निंग वॉकला. रात्री दारू पिऊन पडायचं, सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडायचं. उगाच भलते सलते आरोप करू नका माझ्या लेकरावर. साधी सुपारी खात नाही तो. दारू ढोसेचं व्यसन लागलं, सुपारीचं व्यसन कसं लागेल त्याला? बर मी म्हणते प्यायला दारू एखाद्या दिवशी, तर काय बिघडलं? बापाचे काहीतरी गुणी आहे ना मुलात. या बघा स्वतःच्या डोळ्यानं बघा, कार्टाचा फोटो आलाय पेपरात. अगं बाई माझ्या लेकराचा फोटो? अहो नीट बघा. ओ बाई किती गोंडस आलाय. अहो काय बुबळत का गोट्या बसवल्या देवानी? पुरीच्या गळ्यात हात घालून फोटो काढला त्यांनी, हराम खोर. मला सांगा तुम्हाला राग आलाय त्याचा की हेवा वाटतोय? अरे देवानी बुद्धी वाटताना कुठे गेलो होता तुम्ही? अरे अख्ख्या जगभर बदनामी होतीये. बळवंत कडू पाटील, अरे बोट दाखवायची हिंमत नव्हती कोणाची? आमचं घराणं पुरे जेव्हा ऐकावं तेव्हा आपलं घराणं 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 मोठं घराणं घराणं करता. तुमच्या गावाकडे कडू पाटील म्हंटल की म्हणतात मटकेवाल्यांना म्हणून, आणि म्हणे घराण्याची प्रतिष्ठा. बळवंत कडू पाटील शिक्षण सम्राट म्हणून फेमस आहे आज. शिक्षण सम्राट? माझ्या बापानी शाळा काढून दिली म्हणून शिक्षण सम्राट, नाही तर बसले असते कुठेतरी शिकवण्या घेत. आणि एवढे शिक्षण सम्राट आहात, पोरगा 8 वर्ष इंजिनिअरिंग ला नापास होतोय आणि म्हणे शिक्षण सम्राट. तुमच्यावर गेले कार्ट. अहो काही येतच नाही, पेपरात पास होणार कसं ते? होणार कसं? तुम्हाला करता येत नाही? करता येत नाही मोठे शिक्षण सम्राट तुम्ही? अहो बापाचं काही कर्तव्य आहे की नाही? तो अमिताभ बघा काय केलं नाही त्याने अभिषेक साठी. अहो त्याची करिअर घडवली, त्याचं लग्न लावून दिलं, ऐश्वर्यात लोटतोय आता तो. आणि तुम्ही? नाही माझ्या तो बसत आहे ते तत्वात बसत नाही, मोठ्याले तत्व सांगणारे. सरकार मुलांसाठी खिचडीसाठी तांदूळ पुरवतं, ते तुम्ही नेऊन विकता, तेव्हा कुठे जातं तुमचं तत्व? बायकोस का शत्रू आहेस तू? एक दिवस तू तुझं ते कार्ड खड्ड्यात घालणार, मला घालणार माती टाकणार तुम्ही. तांदूळ पण बोलू नकोस. हॅलो हॅलो अरे नालायका कुठे आहेस तू? 10व्या मजल्याच्या गच्चीच्या कठड्यावर उभा आहे मी. अरे फोटो आलाय पेपरात तुझा. मग शिव्या कसले देत आहे? एवढा लेख फ्रंट पेज वर आलाय, तुम्ही तरी एरवी धडपडत असताना फ्रंट पेज वर येण्यासाठी. एखाद्या बापानं कौतुकानं पेढे वाटले असते, पण तुम्हाला कौतुकच नाहीये ना माझं. अरे नालायक तुला दारू ढोसायला लाज नाही वाटली? शटअप. शटअप म्हणला. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना. मी दारू पित नाही हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि काय करू मी तरी, अँजेलिनाशी तुम्ही माझं लग्न लावून देत नाही आहात एवढं मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला काही किंमत नाही त्याची. दिवस खायला उठतो, रात्र प्यायला उठते. पहिला खाली अगोदर कसा येऊ? लिफ्टने येऊ की उडी मारून? अरे टाक टाक उडी टाक, तुझी हिम्मत किती तेच बघतो मी. वेळ लागलाय का उडी टाकायला? काय सांगताय? नक्की उडी टाके ना. मी सांगेन तसं करणारा माणूस आहे, बोलेन तसं करणारा माणूस आहे. अरे टाक उडी टाक. बघा 10 मोजेन मी फक्त. 3 मोजतीन. अहो असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमचा नवसाचा एकुलता एक मुलगा आहे मी. आणि आता तुमचं वयही झालेलं आहे, आता तुमचं काही होऊ शकत नाही. अगं बाबू काय बोलते पोरग? काय बोलतोय? या वयात नवस केल्यावर पोरग होणार नाही म्हणतो. अगं बाई लाजता काय तुम्ही? काय रे कार्ड्या काय बोलला बापाला तू? मी उडी मारतोय अँजेलिना. चौथ्या मजल्यावरची काच फुटली, धबाक मेलो. चला ब्यात गेली. आयला बाबांनी तर पार फाट्यावर मारलं मला. पाडलंस ना मला. काय रे नाव काय तुझं? चिकू. तुझ्या बाबाचं नाव काय संत्रा आहे? नाही युवराज कडू पाटील. अरे वा हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत. हे तर माझं नाव आहे. मी काय तुझा बाबा आहे? काहीतरी बडबडू नकोस. ए काहीतरी काय मस्करी नको करू. ए सरक सोड. अरे मला काय माहिती? अहो रडणारच तो, अजून लहान आहे म्हणून. काय तुम्ही त्याला मारायचं? मारलंय कुठे मी त्याला? जर मुलं सांभाळता येत नाही तर जन्माला कशाला घालता? ओ
शहाणपणा करू नका. जागतिक महिला वर्ष म्हणून वर्षभर काही बोलाल का? हा माझा मुलगा नाहीये. हे माझेच बाबा आहे. लग्न आधी शेण खाल्लं असेल आणि आता जबाबदारी छेड करताय. तोंडाला येईल ते बोलू नका. हा माझा मुलगा नाहीये. काहीतरी काय काय आम्हाला काय बोलताय? तुम्ही काय केलं नाही म्हणून मी काय करायचं नाही. काय गोळ्या घालीन एकेकाला? पण बोलताय काय तुम्ही? अहो बोललोय. गोळ्या घातल्यात का? इथे जमाव जमलाय. कुणीतरी भाषण करत असेल. ते भाषण ऐकून या जमावच रक्त उसळेल. मग इथे दगडफेक होईल, दंगल होईल. मग मला फोन येईल. मी धावत धावत इथे बघीन तरी चालले दंगल चालले. थांब रे तू, येत थांब दंगल खोर. तर मी त्यांना गोळ्या झाडणार. त्यातली गोळी कोणातरी लागणार. तो मरेल. माझ्यावर केस होईल. मी सस्पेंड होईल. या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा बोललेलं बरं की नाही? काय अहो, मग आम्हाला कशाला बोलताय? त्यांना बोला ना. हा काय गडबड आहे? काय गडबड आहे? मी काय केलंय? पण हा मुलगा यांना बाबा म्हणतोय. मग तुम्हाला आई म्हणत नाही प्रॉब्लेम आहे का? ओ काहीतरी काय बोलताय? अहो तुम्हाला आई केलंय का? तो त्याला बाबा म्हणतोय. तुम्हाला आई म्हणत नाही हा प्रॉब्लेम आहे का? अहो नाही हो. मग काय करताय? नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. माझा फोन आलाय. हॅलो, काय हो? कुठं आहात? बायको आहे माझी. हॅलो, महत्वाच्या कामावर आहे, नंतर फोन कर. नक्की कोणत्या कामात आहात? म्हणजे पोलिसांचं काम करताय का? कुठं शेण खाताय? अगं काय नाही, तुला माहितीये ना मी बाईपासून चारात लांब असतो. ते हवालदार, या मुलाचं काय करायचं? मुलाचं मी कोणचा मुलगा? मला कळलं की मी तुला कळवतो. हा अहो हवालदार, इकडे नाही तिकडे बघा. इकडे तिकडे काय चाललंय? कोपऱ्यात. कोपऱ्यात बाईला घेऊन कोपऱ्यात काय करताय? अगं फोन द्या त्या बाईला. अगं मी फोन द्या बाईला. ए बायको, बायकोची बोला माझ्या. मी कशाला बोलू? आता एवढं केलं ना निस्तारा. अहो पण बोला. हॅलो, काय काय चाललंय? काय लपड काय चाललंय तिकडं? हा अहो असं कसं सांगू? साहेबांनी अजून काहीच केलं नाहीये. इन्व्हेस्टिगेशन केलं अजून? काय फोन ठेव, तुला नंतर फोन करतो मी. काय म्हणतात? ए बाय, बघ माझी बॅटरी पण लो झाली. बघ गेली बॅटरी, गेली. बोलू नका तुम्ही. आपकी बॅटरी खतम हो गई है, कृपया रिचार्ज करे. धन्यवाद. बॅटरी गेली चुलीत. कोण बाबा, कोण पोरगा? अहो तिकडे बघा. युवराज, तू तुझ्या बाबांशी कधी बोलणार आहेस रे? बोलतो ग. पण कधी? इतक्यात लग्नाची काय घाई आहे? अरे पण किती दिवस आपण असं लपून छपून भेटायचं? चला मग खुलेआम प्रेम करूया. युवी प्लीज बी सिरियस यार. तुझ्यासाठी तर मी आकाशातून चंद्र ताडे तोडून आणीन. अजून किती सिरियस हो? ए तू लग्नानंतर असंच प्रेम करशील ना माझ्यावर? हो म्हणजे काय, लग्न आधी करून दाखव. तुझ ना, मी नाही बोलत तुझ्याशी. जा. अरे गम्मत केली मी.